सुरेखास किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी रान भाजी बनवणार आहे। ही आमच्या शेतातलीच भाजी आहे। ही बघा, ही तांदळ आणि घोळ दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे मी। मला दोनच प्रकारच्या सापडल्या, त्यामुळे दोन प्रकारच्या रान भाज्या बनवणार आहे, चुलीवरती बनवणार आहे मी। तर ही घोळ्याची भाजी आहे, ही खायला खूप टेस्टी लागते आणि शरीरालाही खूप पौष्टिक असते। एकदम नैसर्गिक वातावरणात उगवलेली भाजी आहे, कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही। ही तांदळ आहे, तर एवढी सापडली बघा मला भाजी, भरपूर आहे। तर ही आज चुलीवर बनवणार आहे मी, एकदम ताजी फ्रेश आणि रानात बनवून खाणं खायची तर मजाच वेगळी असते। आणि आळूवडी पण बनवणार आहे, त्याच्यासाठी आळूची पानं पण घेतलीत मी। ही पण आपली घरचीच आहेत आणि भाजी पण आपल्या शेतातली, आणि शेतातच बसून बनवणार आहे, त्यामुळे आजचा बेत मस्तच असणार आहे। हे बघू शकता, मस्त वातावरण झालेलं आहे। तर आळूवडी बनवण्यासाठी सर्वात आधी लसूण आणि मिरची आणि हे थोडंसं जिरं हे खलबत्त्यामध्ये बारीक करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ टाकायचं, म्हणजे मिरची लगेच पटकन बारीक होते। तर हे आधी मी बारीक करून घेते सगळं। हे बघा अशा प्रकारे। आणि आता वडी करायसाठी बेसन लागणार आपल्याला, तर बेसनमध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं। आणि हा ओवा घेतला मी, थोडासा ओवा पण टाकायचा त्याच्यामध्ये। हळद आणि ही आपण मिरची बारीक केलेली, आपल्या चवीप्रमाणे घालायची, आपल्याला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची घालायची आपण। ती पण याच्यामध्ये टाकते। आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं लागेल तेवढं पाणी टाकून पीठ भिजवायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला लागेल तेवढं, एकदम जास्त नाही घालायचं। आणि एक अर्धा लिंबू पिळलं मी त्याच्यामध्ये, कारण लिंबानं टेस्ट पण छान येते। आणि काही जणांना आळूची वडी खाल्ली की घशाला त्रास होतो ना, मग लिंबू पिळलं की त्रास नाही होत घशाला, त्यामुळे मी लिंबू पिळलेला आहे। आणि हे पीठ सगळीकडे आळूच्या पानाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं। आणि असं फोल्ड करायचं आहे पान, छोटे छोटे फोल्ड करत जायचे असे। आणि याचे आपल्याला ज्या प्रमाणात जो आकार आवडतो ना, त्याप्रमाणे ते कट करून घ्यायचं। मोठे पीस पण कट करू शकता दोन, किंवा छोटे छोटे चार पाच पण करू शकता। तर हे सगळे आळूला मी पीठ लावून कट करून घेतलं आधी। आणि आता चूल पेटलेली आहे छानपैकी, तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की सगळ्या वड्या तळून घेते मी आता। झाले चांगलं तेल गरम, तर ह्या वड्या सगळ्या व्यवस्थित चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या, कारण आपण डायरेक्ट पीठ लावल्यानंतर वड्या तळलेत ना तेलात, उकडलेल्या नाहीत, त्यामुळे चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे आतून पण चांगल्या व्यवस्थित भाजल्या जातात। बघा अशा प्रकारे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायच्या, टेस्टला पण खूप छान लागतात आणि आतून पण पूर्ण भाजल्या जातात त्या। तर वडी झाली, आता भाजीला पण फोडणी घालते मी। तर हा लसूण बारीक केला होता मी, तो टाकला तेलामध्ये। तेल जास्त गरम झालं आहे त्यामुळे पटकन भाजला लसूण, भाजी पण टाकताय त्याच्यामध्ये। थोडं मिक्स करून घ्यायची भाजी, भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजते। चवीपुरतं मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये, पालेभाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत। आणि थोडीशी मिरची पूड पण टाकली मी त्याच्यामध्ये, मी हिरवी मिरची नाही घातलेली, मिरची पूड टाकली, मिरची पूडनं पण टेस्ट छान येते।
मिरची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकून ठेवायचं. झाकल्यानंतर लगेच भाजी तयार होते खाण्यासाठी. जास्त वेळ नाही लागत, 2 ते 3 मिनटात भाजी शिजते. आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.